मित्रांनो, आपल्या देशात प्रेमाचं प्रतीक म्हणून फक्त एका वस्तूकडे पाहिलं जातं, ते म्हणजे ताजमहाल। आजही अनेक वर्ष ही वास्तू दिमाखामध्ये उभी आहे। शहाजहानने आपल्या बायकोसाठी बांधलेल्या या वास्तूला देशभरातून तसेच जगभरातून अनेक पर्यटक जोडपी भेट देत असतात। वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं। ताजमहालाची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न देखील आपल्याकडे केला गेला, पण त्याला ताजमहालाची सर काही आली नाही। जगातील 7 आश्चर्यांपैकी एक म्हणजे आयफिल टॉवर। जगातील अनेक जोडपी इथे येऊन आपलं प्रेम व्यक्त करतात। प्रियकर आपल्या प्रेयसीला तिथं घेऊन येतो आणि तिला आयफिल टॉवरच्या खाली प्रपोज करतो, आणि असं केल्यानं ती नाही म्हणत नाही असा तिथल्या लोकांचा समज आहे। असं म्हटलं जातं, हजारो लग्न या वास्तूच्या परिसरात ठरल्यानं या वास्तूला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाऊ लागलं। जगात 7 आश्चर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वास्तूंमागे काही ना काही इतिहास आहे। तसाच इतिहास या आयफेल टॉवर मागे सुद्धा आहे। जरी ही वास्तू प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखली जात असली, तरीही ही वास्तू बांधण्याचं कारण मात्र वेगळं होतं। जगभरातील सर्वात उंच वास्तू म्हणून आयफेल टॉवरची गणना होते। स्थापत्यशास्त्रातील एक चमत्कार म्हणून सुद्धा याकडे पाहिलं जातं। या एका वास्तूमुळे फ्रान्स एक पर्यटन स्थळ म्हणून देखील उदयास आलेलं आहे। टॉवरमधील 3 मजले हे सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुले असतात। पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर रेस्टॉरंट्स आहेत। शेवटच्या मजल्यावर जाण्यासाठी फक्त युरोपियन युनियनच्या सदस्यांना परवानगी आहे आणि त्याचं तिकीट देखील वेगळं असतं। आता पाहूयात आयफेल टॉवर बांधण्यामागचं नक्की खरं कारण काय होतं। फ्रेंच राज्यक्रांती आपण सगळ्यांनी शाळेमध्ये शिकलेली आहे। फ्रेंच राज्यक्रांतीने इतर युरोपियन देशांना सुद्धा बदल घडवून आणले। याच घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याने अभिवादन म्हणून तिकडच्या स्थानिकांनी एक वास्तू उभारण्याचा घाट घातला। अनेक इंजिनियर्स डिझायनर्स यांनी आपापल्या कल्पना तिकडच्या स्थानिकांसमोर मांडल्या, पण त्यातील कुठलीच कल्पना कोणाला आवडेना। शेवटी आयफेल नावाच्या व्यक्तीचं डिझाईन सिलेक्ट झालं, त्याचंच नाव पुढे या वास्तूला देण्यात आलं। परंतु त्याच्या डिझाईनलाही काही लोकांनी विरोध केला होता। एकीकडे हे कारण जरी असलं, तरी दुसरीकडे त्या काळात हवेचा दाब, रेडिओ ट्रान्समिशन यासाठी देखील एखाद्या टॉवरची गरज होती, म्हणून सुद्धा या टॉवरची बांधणी करण्यात आली। तसंच काही काळासाठी तो बांधण्यात येणार होता आणि नंतर तो पाडण्यात येणार होता असं ठरलं होतं, पण ते पाडायचं राहून गेलं आणि आज तीच वास्तू जगातील 7 आश्चर्यांमध्ये गणली जाते। आता पाहूयात आयफेल टॉवरचं बांधकाम आणि डिझाईन याबद्दल। आज इतकी वर्ष दिमाखात उभी असणारी ही वास्तू, जिच्या मागे अनेक इंजिनियर कामगार यांचे श्रम आहेत, आयफेल यांची नुसती कल्पना होती। त्या कल्पनेला आकार देण्यासाठी त्यांचा सहकारी मॉरिस कोचलिन हा त्यांच्या कामी आला, कारण तो एक आर्किटेक्ट होता। 18,000 पडेल लोखंडाचे तुकडे, 2 दशलक्ष रिटेवर्स आणि अवाढव्य सामग्री वापरण्यात आलेला आणि सोबतीला 500 कामगार सलग 2 वर्ष काम करत असलेला हा आयफेल टॉवर। आयफेल टॉवरचं बांधकाम 1887 साली सुरू झालं आणि हे काम बांधकाम संपलं 1889 साली। 2 वर्ष काम चालू असलेल्या या वास्तूची उंची 10,000 फूट एवढी झाली। तेव्हा ही जगातील सर्वात उंच इमारत म्हणून उभी राहिली। सुरुवातीला काम पूर्ण झाल्यावर पॅरिसमधील अनेक लोकांनी या वास्तूला विरोध केला। वास्तू पूर्ण होऊन सुद्धा ती कुणाच्या पसंतीस पडत नव्हती। ही वास्तू शहराच्या रचनेत चुकीची आहे, डोळ्यात न भरणारी वास्तू म्हणून तिला हिनवलं जात होतं। आज जगातील पर्यटनाला जरी खीळ बसली असली, तरी आयफेल टॉवरचं आकर्षण मात्र कमी झालेलं नाही। जगभरातून जवळजवळ 250 मिलियन इतक्या लोकांनी या वास्तूला भेट दिलेली आहे। तसेच संध्याकाळच्या वेळी विद्युत रोषणाई केल्यानंतर ही वास्तू फार छान दिसते। आज जवळजवळ 130 वर्ष होऊन सुद्धा आज मोठ्या दिमाखात ही वास्तू उभी आहे। अनेक प्रेमी युगुलांचं हे एक हक्काचं स्थान बनलेलं आहे। आपल्याकडे देखील अशा अनेक वास्तू बांधण्यात आल्या। इंग्लंडचा प्रिन्स चार्ल्स याच्या स्वागतासाठी बांधण्यात आलेलं प्रवेशद्वार म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया आज एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। काहींची स्थिती अत्यंत दयनीय आहे, तर काही वास्तू ह्या काळानुरूप नष्ट होत गेल्या। एखादी वास्तू विशिष्ट कारणासाठी बांधली जाते, मात्र काळानुरूप ती वास्तू ओळखण्यामागचं कारण हे बदलून जातं। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा, आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल।
तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.